शरद पवाराला भेटल्यानंतर की 77 ची ज्यांनी आठवण करून दिली, माझ्या वयाचे जे आहेत त्यांना असताना 77 माहिती असेल, किंवा ज्या कुटुंबाने 77 भोगलेला आहे त्याला ते माहीत असेल, ज्यांच्या घरातला माणूस गेला त्यांना असताना 77 माहीत असेल, ज्यांची घरं जाळण्यात आली त्यांना असताना 77 माहीत असेल, जे बेघर झाले त्यांना असताना 77 माहीत असेल, पण नव्या पिढीला 77 माहीत. त्यांच्या 77 सारखी परिस्थिती. शरद पवार त्याच्या पुढे जाऊन सर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होण्याची असणारी शक्यता. मणिपूर होण्याची असणारी शक्यता आता एक मोठं चॅलेंज होत की 77 ची परिस्थिती आणि मणिपूरची परिस्थिती. कधी मी जसं म्हणाल की 2 वॉरिंग कॅम्प्स उभे राहिलेत, आजही आहेत ते. एका बाजूला मराठा समाज आहे, दुसऱ्या बाजूला असणार ओबीसी आहे. हे 2 वॉरिंग कॅम्प्स आहेत. आजही काम आजही त्याच्या ते लोकस ते विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहील असं मी मानतोय. त्याची तीव्रता किती राहिली आता मला सांगता येणार. ती परिस्थिती या यात्रेने निवळली हे मी ठामपणे आपल्याला सरळ सांगू शकतो. मला काही पोलिसांचे निरोप येत होते की तुम्ही अजून वाढवू शकता का? अरे म्हटलं अजून किती दिवस वाढवू म्हटलं होतं. ते म्हटले ना आमचं काम आता हलकं झालं. म्हटलं नेमकं काय झालं? म्हटलं तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून चाललाय ना आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये जो काय माहोल एक झाला होता एकमेकाकडे न बघण्याचा जो माहोल झाला होता तो माहोल निवळला. तो माहोल शांत व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ह्या आंदोलनाचं फलश्रुती काही असेल तर छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे 77 ची परिस्थिती आणि शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी मणिपूरची परिस्थिती ही आता होऊ शकत नाही असं या यात्रेने त्या ठिकाणी साध्य केलेलं आहे. पण दुर्दैव आहे परिस्थिती सांगतात काय होतात. मुख्यमंत्री आणि मंत्री होण्यामध्ये असणारा गर्क आहेत, पुढीला मुख्यमंत्री करण्यामध्ये गर्क आहेत, पण लोकांना शांत करण्यासाठी वेळ नाही अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा ती डेअरिंग नाही असं म्हणा. ती डेअरिंग नाही असं म्हणा.